25 वर्षापासूनचा अनुभव असलेले हरिभाऊ साळुंके यांचे सद्गुरु फॅब्रिकेशन वर्क्स येवला, बाजारवटे शेड सभागृह, सेफ्टी दरवाजे, पैठणी शोरूम, जाहिरात बोर्ड, कांदा साठवण गोडाऊन व कंपाऊंडची कामे खात्रीशीर करून मिळतील। संपर्क 94 43 25 43, 97 64 18 58 68। येवला तालुक्यातील पर्यटन क्षेत्र असलेल्या देवदर येथे ममदापूर संवर्धन राखीव पर्यटक निवासचे उद्घाटन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले। दिनांक 19 नोव्हेंबर रोजी राजापूर ममदापूर वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये पर्यटन विकास वाढीसाठी चालना मिळावी, तसेच वन्यजीव संवर्धन क्षेत्रातील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा या दृष्टीनं महाराष्ट्र शासनाच्या वन विभाग पूर्वभाग नाशिक यांच्या अंतर्गत तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नानं परिसरात पर्यटकांना राहण्यासाठी व भोजनासाठी पर्यटक निवासची व्यवस्था करण्यात आली आहे। या भागामध्ये हरणांचा वावर मोठ्या प्रमाणात असून लाखो पर्यटक देवदरी, ममदापूर, राजापूर वन्यजीव संवर्धन क्षेत्राला भेट देत असतात। या व्यवस्थेमुळं पर्यटनाला निश्चित चालना मिळेल असे मत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं। या प्रसंगी विधान परिषदेचे आमदार नरेंद्र धराडे, उपवनसंरक्षक पूर्वभाग नाशिक तुषार चव्हाण, सहाय्यक वनसंरक्षक सुजित नेवसे, वन परिक्षेत्र अधिकारी येवला अक्षय मेत्रे यांच्यासह परिसरातील सरपंच, उपसरपंच सदस्य, वन्यजीव समिती अध्यक्ष सदस्य यांच्यासह नागरिक उपस्थित होते। त्यामुळे आज त्यांचं उद्घाटन ठेवलं इथे। आजच्या वन विभागातर्फे ही सगळी सोय करण्यात आलेली आहे आणि मला असं वाटतं काहीतरी 15,000 एकर जागा जी आहे ही व्यापलेली आहे आणि जवळपास तेवढीच हरणं 10-15 हजार हरणं जे आहेत, काळवीट आहेत किंवा इतर जे आहेत ते हरणांचे प्रकार, ती हरणं इथे आहेत। अर्थात अनेक लोकांना म्हणजे आपण पाहतो की हल्ली जंगल सफरी किंवा वनात जाऊनसुद्धा जे आहे वनपर्यटन आपण म्हणूया, तर तशा प्रकारचे जे आहे लोकांना ते आवडतं आणि इथेसुद्धा ही हरणं बघण्यासाठी, जसं ताडोबाच्या जंगलामध्ये आपण वेगवेगळे प्राणी बघायला जातो आहोत, वाघ वगैरे बघायला जातो आहोत, तशी इथे सोय केलेली आहे। याच्यामध्ये 2 डॉर्मेटरी आहेत, महिलांची वेगळी पुरुषांची वेगळी, प्रत्येक डॉर्मेटरीमध्ये 20-20 व्यक्तींची सोय केलेली आहे, बाथरूम संडास वगैरे सगळं। तसेच बाहेर आणखीन 10 टेंट्स बांधलेले आहेत, जिथे 2-2 4-4 लोकांचा 1-1 टेंट आहे। लोकं इथे राहू शकतात, फिरू शकतात, प्राण्यांना पाहू शकतात। इतर प्राणीसुद्धा आहेत, म्हणजे हरणं आहेत त्याच्यावर, इतर प्राणीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे इथे आहेत। त्याच्यामुळे हे सगळं पाहण्यासाठी जे आहेत लोक येतील या अपेक्षेने जे आहे हे आपण एक पर्यटक निवासच म्हटलं तर बरोबर ठरेल केलेलं आहे।